नमस्कार मित्रांनो, मी आपलं आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे। महाराष्ट्र भूगोलसाठी आपण 100 वन लायनरमध्ये जे आहे प्रश्न उत्तराचा सराव घेणार आहोत। तरी शेवटपर्यंत बघा, व्हिडिओ लाईक करून द्या, शेअर करून द्या। सर्व स्पर्धा परीक्षा, महानगरपालिका भरती, MPSC भरती, तलाठी, पोलीस, सर्व स्पर्धा परीक्षेकरिता हा विषय महत्त्वाचा आहे, महाराष्ट्राचा भूगोल। तर मित्रांनो सुरुवात करूया। त्या अगोदर नवीन यूजर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। तर मित्रांनो पहिला प्रश्न, वर्धा जिल्ह्यातील अभयारण्य कुठलं स्थित आहे? वन लायनर मध्येच आहे, ऑप्शनची गरज नाही। तर बोर अभयारण्य हे जे आहे वर्धा जिल्ह्यात स्थित आहे। विशालगड किल्ला कशाजवळ येतो? विशालगड हा कोल्हापूर जवळ जो आहे, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हा किल्ला आहे, त्याच्या जवळच आहे। कोणते शहर स्ट्रॉबेरी कॅपिटल म्हणून ओळखलं जातं? तर महाबळेश्वर हे जे शहर आहे ते स्ट्रॉबेरी कॅपिटल, ते स्ट्रॉबेरीचं पीक घेतलं जातं। दरवर्षी मराठी भाषा दिवस म्हणून कुठला दिवस साजरा केला जातो? 27 फेब्रुवारी हा मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो, लक्षात ठेवा 27 फेब्रुवारी। दरवर्षी 27 फेब्रुवारी रोजी मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो। ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त प्रसिद्ध मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रस यांचा हा जन्मदिवस आहे, लक्षात ठेवा। महाराष्ट्रात हवामान कुठल्या प्रकाराचं आहे? तर समशीतोष्ण प्रकाराचं हवामान हे महाराष्ट्राचं आहे। राजमाची किल्ला कशाजवळ आहे? राजमाची हा लोणावळा जवळ असलेला किल्ला, लक्षात ठेवा राजमाची किल्ला। घोडझरी वन्यजीव अभयारण्य कुठे आहे? घोडझरी वन्यजीव अभयारण्य चंद्रपूर येथे आहे। महाराष्ट्रातील प्रसिद्ध नृत्य कुठलं आहे? तर लावणी हे महाराष्ट्राचं प्रसिद्ध लोकनृत्य आहे। लेण्याद्रीची गुहा महाराष्ट्रात कुठे आहे? तर लेण्याद्रीची गुहा जी आहे महाराष्ट्रात जुन्नर या ठिकाणी आहे, लेण्याद्रीची गुहा। 1 मे 1960 रोजी महाराष्ट्रात किती जिल्हे होते? तर 1 मे 1960 रोजी महाराष्ट्रात 26 जिल्हे होते। अजिंठा व वेरूळ लेण्या कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहेत? औरंगाबाद जिल्ह्यामध्ये अजिंठा व वेरूळच्या लेण्या स्थित आहे। 2018 मध्ये या युद्ध नौकेला स्मारकात बदलण्यात आलं, ती म्हणजे INS विराट। भारताच्या एकूण क्षेत्रफळापैकी किती भाग महाराष्ट्रानं व्यापलेला आहे? मित्रांनो 9.36% इतकं जे क्षेत्रफळ आहे महाराष्ट्रानं व्यापलेलं आहे। मित्रांनो रोजच्या तुम्हाला चालू घडामोडी बघायच्या असेल तर आपलं पोर्टल सुद्धा आहे, www.marathijobs.in, याच्यामध्ये चालू घडामोडी सेक्शन मध्ये तुम्ही बघू शकता, सर्व स्पर्धा परीक्षेसाठी तुम्हाला उपयोगी पडेल। तर बघा महाराष्ट्राचे राज्यफूल कुठले आहे? तर राज्यफूल जे आहे मोठा बोंडारा हे राज्यफूल आहे। कोल्हापूर ते पणजी मार्गावर कुठलं घाट आहे? तर फोंडा घाट आहे कोल्हापूर पणजी मार्गावरती। सातमाळा अजिंठा डोंगररांगामुळे व नद्यांमुळे कशाची खोली वेगळी झालेली आहे? तर सातमाळा आणि अजिंठा डोंगररांगामुळे तापी नदी आणि गोदावरी नदी यांच्यामधली जी खोरी आहे ती डिवाइड झालेली आहे। महाराष्ट्रात लागून कोणत्या राज्याची सीमा सर्वात जास्त आहे? महाराष्ट्राला मध्य प्रदेशची सीमा सर्वाधिक आहे। दगडी कोळशाचा निकृष्ट दर्जाचा प्रकार कुठला आहे? तो म्हणजे पीठ, हा जो प्रकार आहे तो निकृष्ट दर्जाचा आहे पीठ। कृष्णाच्या खोऱ्यात कुठलं खनिज सापडतं? तर बॉक्साईट हे जे खनिज आहे कृष्णा नदीच्या खोऱ्यामध्ये सापडतं। महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात एकही तालुका नाही? तर मुंबई जे आहे त्याच्यामध्ये एकही तालुका नाही आहे। महाराष्ट्राचं क्षेत्रफळ एकूण किती आहे? तर महाराष्ट्राचं टोटल क्षेत्रफळ जो आहे मित्रांनो 3,07,713 चौरस किलोमीटर इतकं एकूण टोटल क्षेत्रफळ महाराष्ट्राचं आहे। इथे तुम्ही बघू शकता मॅप सुद्धा आहे महाराष्ट्राचा। महाराष्ट्राला एवढी समुद्र किनारपट्टी लाभलेली आहे, किती समुद्र किनारपट्टी आहे? 720 किलोमीटरची समुद्र किनारपट्टी लाभलेली आहे महाराष्ट्राला। महाराष्ट्रातील आदिवासी जिल्हा कुठला आहे? तर नंदुरबार हा जिल्हा जो आहे आदिवासी जिल्हा म्हणून ओळखला जातो। रत्नागिरी जिल्ह्याचं विभाजन करून कुठला जिल्हा तयार करण्यात आला? तर सिंधुदुर्ग 1/5/1981 जो आहे रत्नागिरीचं विभाजन झालं आणि सिंधुदुर्ग तयार झाला। महाराष्ट्रात पंचायत राजची सुरुवात 1 मे 1962 झाली। महाराष्ट्राचे राज्य झाड कुठले आहे? तर आंबा हे महाराष्ट्राचं राज्य झाड आहे, लक्षात ठेवा। महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर बऱ्याचदा प्रश्न विचारला जातो, कळसूबाई हा सर्वोच्च शिखर आहे किंवा असे 2-3 ऑप्शन दिले असतात आणि त्याच्यातलं योग्य कुठलं आहे ते निवडायला सांगतात, त्याची उंची किती आहे, अजून एखादं शिखर देऊ शकतात त्याची उंची किती आहे, मग त्याच्या जोड्या लावा असं सुद्धा विचारतात। कळसूबाई 1646 मीटर उंच आहे। पहिला संपूर्ण विद्युतीकरण झालेला जिल्हा कुठला? तर वर्धा जिल्हा। डोंगर रांगामुळे भीमा व कृष्णा नद्यांची खोरी वेगळी झाली, शंभू महादेव डोंगर रांगा। तर ह्या ज्या डोंगर रांगा आहे एका साईडला नद्या दुसऱ्या साईडला जे आहे ते डोंगरचे नाव देतात आणि तुम्हाला जोड्या लावायला MPSC अशा पद्धतीने याच्यावरती प्रश्न विचारते। डोंगर रांगामुळे गोदावरी व भीमा नदीची खोरी वेगळी झाली, हरिश्चंद्र बालाघाट, हे सर्व लक्षात ठेवायचं आहे। कुठल्या नदीमुळे गोदावरी व तापी नद्यांची खोरी वेगळी झाली? तर सातमाळा अजिंठा डोंगर रांग, गोदावरी आणि तापी। महाराष्ट्रात भारताच्या क्षेत्रफळाच्या दृष्टीने कुठला क्रमांक येतो? तिसरा क्रमांक येतो क्षेत्रफळानुसार, लोकसंख्येनुसार जर पाहिलं तर दुसरा क्रमांक येतो। महाराष्ट्रातील पहिलं पक्षी अभयारण्य कर्नाळा रायगड मधलं।
खालील पैकी कोणतं शहर महाराष्ट्राचा हरित पट्टा म्हणून ओळखलं जातं? नाशिक शहर हरित पट्टा म्हणून सुद्धा हे ओळखलं जातं आणि इथले जे आहे थंड वातावरण असतं. राजवाडी ऐतिहासिक संशोधन मंडळ खालील पैकी कोणत्या शहरात आहे? तर हे धुळे शहरामध्ये स्थित आहे राजवाडी ऐतिहासिक संशोधन मंडळ. परभणी व नांदेड जिल्ह्यातील डोंगर रांगेला काय म्हणतात? त्याला निर्मळ रांग असं म्हणतात. परभणी व नांदेड जिल्ह्यामध्ये जी डोंगर रांग आहे त्याला निर्मळ रांग असे म्हणतात. 2011 जनगणनेनुसार महाराष्ट्रातील साक्षरता दर किती टक्के आहे? 82.9% इतकी जी आहे 2011 जनगणनेनुसार महाराष्ट्रात साक्षरता दर आहे. 2011 जनगणनेनुसार महाराष्ट्रात लिंग गुणोत्तर किती आहे? तर लिंग गुणोत्तर 929 इतका आहे 2011 जनगणनेनुसार महाराष्ट्रात. महाराष्ट्राच्या पूर्व सीमेला लागून कुठलं राज्य स्थित आहे? तर छत्तीसगड हे राज्य जे आहे महाराष्ट्राच्या पूर्व सीमेला लागून स्थित आहे. टिपेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? टिपेश्वर अभयारण्य यवतमाळ जिल्ह्यामध्ये टिपेश्वर अभयारण्य मुरासाठी हे प्रसिद्ध आहे टिपेश्वर. जायकवाडी प्रकल्पामुळे तयार झालेलं जलाशय कुठल्या नावाने ओळखलं जातं? जायकवाडीचं नाथसागर लक्षात ठेवा जायकवाडी. हे ते थंड हवेचे ठिकाण अमरावतीच्या गाविलगड डोंगरात आहे. चिखलदरा हे जे ठिकाण आहे हे थंड हवेचं ठिकाण आहे. अमरावतीमध्ये ज्या गाविलगड डोंगर आहे तिथे हे ठिकाण स्थित आहे. वर्धा आणि वैनगंगा यांचा संगम कुठे झालेला आहे? शिवने या ठिकाणी झालेला आहे वर्धा आणि वैनगंगा या नद्यांचा संगम. महाराष्ट्राच्या सह्याद्री पर्वतात कुठली मृदा आढळते? तर जांभी मृदा ही आढळते महाराष्ट्राच्या सह्याद्री पर्वतात. महाराष्ट्राच्या जिल्ह्यात लोहखनिजाचं मोठ्या प्रमाणात साठा आहे चंद्रपूर जिल्हा. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जे आहे लोहखनिज मोठ्या प्रमाणात आहे. दगडी कोळशासाठी फेमस आहे वणी चंद्रपूर. अकोला जिल्ह्यातील महत्वाचा औष्णिक विद्युत प्रकल्प या ठिकाणी आहे. तर पारस हा अकोला जिल्ह्यामधला महत्वाचा विद्युत प्रकल्प आहे औष्णिक विद्युत प्रकल्प. कोयना प्रकल्पांतर्गत सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात हेळवाक नजीक जे धरण बांधण्यात आलेले आहे धरणाच्या जलाशयाला कुठलं नाव दिलेलं आहे? शिवाजी सागर असं म्हटलेलं आहे. किंवा कोयना प्रकल्प जो आहे त्याच्यामध्ये जो धरण आहे त्यातला जलाशयाला असं सुद्धा विचारतात शिवाजी सागर किंवा शिवसागर असं सुद्धा म्हणतात. महाराष्ट्रातील लोकसंख्येची सर्वात कमी घनता ही गडचिरोलीमध्ये आहे. पितळखोरे लेण्या कोणत्या जिल्ह्यात आहेत? औरंगाबादमध्ये स्थित आहे पितळखोरे लेण्या. नवेगाव बांध हे राष्ट्रीय उद्यान कुठल्या जिल्ह्यात आहे? हे गोंदिया जिल्ह्यामध्ये स्थित आहे नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान. महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाचं मुख्यालय हे नाशिकला आहे. 1 मे 1978 रोजी भंडारा जिल्ह्याचं विभाजन झालं आणि कुठला जिल्हा तयार झाला? गोंदिया. भंडारापासून गोंदिया 1 मे 1978. बोर अभयारण्य व पर्यटन केंद्र कुठल्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? तर वर्धा जिल्ह्यामध्ये आहे बोर अभयारण्य. हे खाऱ्या पाण्याचं सरोवर बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे तर लोणार नाव आहे त्याचं आणि हे नैसर्गिक रित्या जे आहे उल्कापातामुळे तयार झालेलं आहे. खाऱ्या पाण्याचं हे सरोवर आहे बुलढाण्यामध्ये. अकोला जिल्ह्याचं विभाजन झालं आणि 1 जुलै 1998 रोजी कुठला जिल्हा तयार झाला? वाशिम. औंढा नागनाथ या ठिकाणी महादेवाचं मंदिर आहे आणि हे ठिकाण कुठल्या जिल्ह्यामध्ये आहे? ते हिंगोलीमध्ये आहे औंढा नागनाथ. औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यात या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराजांचं जन्मस्थान आहे आपेगाव. औरंगाबादमध्ये पैठण तालुक्यामध्ये आपेगाव. नंदुरबार या ठिकाणी हे थंड हवेचं ठिकाण आहे. तोरणमाळ हे थंड हवेचं ठिकाण आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये. महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी संस्था व महाराष्ट्र राज्य पोलीस अकॅडमी कुठे आहे? नाशिकला आहे. सह्याद्री पर्वतास काय म्हणतात? पश्चिम घाट असं सुद्धा म्हणतात. एमपीएससीने सुद्धा विचारलेला हा प्रश्न आहे. सर्वाधिक सागर किनारपट्टी असलेला जिल्हा बऱ्याचदा विचारलेला आहे तर रत्नागिरी लक्षात ठेवा सागरी किनारा. आंबोली घाट कोणत्या मार्गावरती? आंबोली हा वेंगुर्ले सावंतवाडी. अप्पर वर्धा धरण कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? तर अमरावती जिल्ह्यामध्ये हे जे आहे मोर्शी एक तालुका आहे तिथे हे अप्पर वर्धा धरण आहे. उजनी धरण कोणत्या नदीवरती आहे? तर भीमा नदीवरती स्थित आहे उजनी धरण. भाटघर हे धरण कोणत्या नदीवरती आहे हे तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे. तरी हे सर्व प्रश्न महत्त्वाचे प्रश्न जाणून घेतलेले आहे. असेच प्रश्न डेली तुम्हाला व्हिडिओ 50 ते 60 प्रश्नाचा उपलब्ध होईल. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका. आता भरत्या होणारच आहे त्याच्यामुळे ही सिरीज सुरू केलेली आहे. धन्यवाद.